स्वागतम सुस्वागतम श्री गणरायांच्या आशीर्वादात छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्यात आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यनगरीमधील भाविक रसिक प्रेक्षकांचं हिराबाग मित्रमंडळ 43व्या वर्षात पदार्पण करत असताना सहर्ष स्वागत करीत आहे. चित्ताकर्षक आणि दिमाखदार चलतचित्र सादर करण्याची भव्य परंपरा असणारं हिराबाग मित्रमंडळ यावर्षी आपणासमोर सादर करत आहे महारुद्राचं महाउड्डाण अर्थात द्रोणागिरी पर्वत. श्रीराम आणि रावणाच्या घनघोर युद्धात रावणाचा महापराक्रमी पुत्र इंद्रजीत आणि राम बंधू लक्ष्मण यांच्यात तुंबळ युद्ध भडकलं. इंद्रजीताचा एक बाण परमी लागला. लक्ष्मण अकस्मात रणभूमीवर कोसळून मूर्छित झाला. श्री रामांसह सर्वांना चिंतेनं त्रासलं. सागर तीरी लक्ष्मण धराशयी झालेला. उदास मुद्रेनं वानरवीर राम प्रभूंसह बसलेले. निष्णात वैद्य सुषेणांना त्वरित पाचारण करण्यात आलं. लक्ष्मणाची नाडी परीक्षा करून ते बोलले, लक्ष्मणाची मूर्छा खचित जाईल, परंतु राघवा त्यासाठी आवश्यक असलेली औषधी सहज साध्य नाही. उद्याच्या सूर्योदयापर्यंत ती इथं उपलब्ध होणं शक्य नाही. आपण सांगा वैद्यराज, लक्ष्मणासाठी यत्नांची पराकाष्ठा करू. संजीवनी नावाची ती वनस्पती केवळ द्रोणागिरी पर्वतावरच आहे. तो महाप्रचंड पर्वत या महासागराच्या पार आहे. म्हणून म्हटलं, तर मग हे अतिदुर्गम कार्य महाबली वायुनंदन हनुमंत निश्चित करेल. ते सामर्थ्य तुझ्यात ओतप्रोत आहे अंजनी सुता. आपल्या लक्ष्मणाच्या प्राण रक्षणासाठी संजीवनी घेऊन ये हनुमंता. यशस्वी भव. जय श्रीराम. श्रीरामाचे चरण स्पर्शून क्षणात जगनी झेप घेऊन संजीवनी आणण्या शोधून I'm
वीरांसह राम सैन्य अधीरतेन प्रतीक्षा करत होत. हनुमंत आले. संजीवनी शोधून लक्ष्मणावर उपचार केला. मात्रा अचूक लागू पडली. मूर्छा जाऊन लक्ष्मणाने डोळे उघडले आणि तत्क्षणी संपूर्ण सागर तीर दणाणून टाकणारा जयघोष दुमदुमला. यांत्रिक योजना बिपिन वाडेकर वाडा. संकल्पना माधवराव पिंपळे कल्याण. विशेष सहाय्य संदीप नाईक. संगणकीकरण वैभव मराठे. एक्सपर्ट इंस्ट्रुमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे. लाइटसिन इंटरॅक्टिव्ह वायरलेस टेक्नॉलॉजी. आभास लाइट मॅजिक. मूर्तिकार विनोद येल्लारकर विद्या आर्ट्स. मंडप व्यवस्था बाळासाहेब कातुले. ध्वनी आणि प्रकाश योजना पॅरामाउंट साऊंड अँड इलेक्ट्रिक कंपनी. वेशभूषा दादा पासलकर. लाइटिंग डिझायनर अभिजित साळुंके. संगीत प्रसाद अद्वैत. ध्वनी मुद्रण पंचम ऑडिओ व्हिज्युअल्स प्रायव्हेट लिमिटेड पुणे. धन्यवाद.